दालन, स्वप्नांचं, आशेचं, मनातील अव्यक्त कल्पनांचं दालन, आपुलकीनं गंधणाऱ्या नात्यांचं आणि नात्यातील प्रत्येकाचं दालन, विश्वास आणि जिव्हाळ्यानं ओथंबलेल्या क्षणांचं दालन, अमूर्त घरट्याला मूर्त रूप देणारं दालन, एका छताखाली अदृश्य धाग्यात सर्वांना गुंफणारं आयटी हब राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून आज कोल्हापूर शहराची ओळख दृढ होतीये. विकास म्हणजेच उत्कृष्ट आर्किटेक्चर आणि बांधकाम याच गोष्टींच्या जोरावर शहराचं देखणे पण अवलंबून असतं. आणि आज आपल्या आवतीभोवती मनाला भुरळ घालणाऱ्या वास्तू कोल्हापुरात मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या आणि आपल्या शहराचं नाव अभिमानानं मिरवत असलेल्या दिसतात. या वाटचालीत नजरेआड करता न येणारं नाव म्हणजे क्रीडाई कोल्हापूर, अर्थात द कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया. कोल्हापूरला नवी ओळख देण्याच्या हेतूनं साधारणतः 25 वर्षांपूर्वी प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन कोल्हापूर या नावानं सुरुवात झाली आणि बघता बघता आज या संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. सभासदांसाठी स्वतःची आचारसंहिता असणारी आणि ग्राहकांना तक्रार निवारण सेवा देणारी ही संस्था बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यातही यशस्वी झालेली दिसते. याच क्रीडाईचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे दालन. दर 3 वर्षांनी भरणाऱ्या दालनचं यंदाचं हे 8वं पर्व. पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एक मेगा इव्हेंट किंवा मेगा एक्सपो म्हणून हा उपक्रम सर्वत्र ओळखला जातो. 2013 हे वर्ष आमच्यासाठी कपिला षष्टी योगाप्रमाणे आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. कारण यंदाचं क्रीडाईचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि दालन 2013 योग याच रौप्य महोत्सवी वर्षात यावा यापेक्षा आनंदाची बाबती कोणती. त्यामुळंच यंदाचं दालन देखणं नयनरम्य आणि ग्राहकांना अनोखं देण्याच्या कल्पनेतून साकारत आहे. दालनचं एक पर्व संपतं संपतं तोच दुसऱ्या पर्वाची विचारणा होऊ लागते. दालन दर 3 वर्षांनी जरी भरत असलं तरी पुढच्या 3 वर्षांनी सुरू होणाऱ्या दालनची सुरुवात पहिल्याची सांगता होते त्याच रात्री खरं तर सुरू झालेली असते. पुढचं दालन याही पेक्षा सुंदर करू अशा वाक्यांनी आमचे मेंबर्स लगेचच निर्धार करतात आणि हीच अतृप्ततेची भूक आणखी जोमानं काम करायला बळ देते. दालनचे दिवस जसजसे जवळ येऊ लागतात तसं क्रीडाईच्या सर्व सभासदांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा उत्साह पाहण्याजोगा असतो. एका मागोमाग एक अनेक मीटिंग्स घेतल्या जातात, प्रत्येकाला कामं वाटून दिली जातात. 15-20 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असणारे सर्व सभासद आपापसातली स्पर्धा विसरून आपापली कामं बाजूला ठेवून दालनच्या निर्मिती प्रक्रियेत उत्साहानं सहभाग घेतात. प्रत्येक सभासद स्वीकारलेली जबाबदारी यथासांग पार पाडण्यासाठी कटिबद्ध दिसून येतो. कार्यक्रमाचा लोगो डिझाईन करणं आणि तो बनवून घेणं, प्रदर्शन स्थळासाठी परवानग्या घेऊन आराखडा तयार करणं, उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्यांसाठी कोटेशन्स मागवून घेणं, त्यातून योग्य आणि दर्जेदार नाव निवडून त्यांना कामाचं कॉन्ट्रॅक्ट देणं, निमंत्रण पत्रिका, बॅनर्स, होर्डिंग्स, सर्वांना एकसारखा ड्रेस कोड, पॅम्पलेट्स, पायाभरणी, मंडप उभारणी आणि डेकोरेशन, कार्यक्रम आराखडा या आणि अशा अनेक कामांनी दालनच्या आगमनापूर्वीचे दिवस भारलेले असतात. फक्त मेंबर्सच नव्हे तर या मेगा इव्हेंटमध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा तितक्याच आत्मीयतेनं रात्रंदिवस राबताना दिसतो.
दालन, जिथे एकाच छताखाली बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर विद्वान यांच्याकडून मार्गदर्शन तर मिळतच, शिवाय अनेक नामवंत बांधकाम व्यावसायिकांचे नवनवीन प्रकल्प, नवीन संकल्पना, योजना यांची अधिकृत आणि सखोल माहिती उपलब्ध करून देऊन आपल्या स्वप्नातलं घर इथंच मिळेल असा विश्वास देण्याचं कामही दालन करतं. क्रीडाईचे सभासद इथं आपले प्रकल्प सादर करतात आणि त्यामुळं ग्राहकांना परिपूर्ण गृहप्रकल्पामध्ये अनेक पर्याय निर्माण होताना दिसतात. दालन 2013 लोगोचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे गृह, अन्न औषध प्रशासन आणि ग्रामविकास राज्यमंत्री माननीय नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी माननीय राजाराम माने आणि इतर मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला. पायाभरणीचा समारंभ माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि माननीय आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि मान्यवर लोकांच्या शुभेच्छांनी पार पडला. दालन 2013 उद्घाटन शुक्रवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, तर गृहराज्यमंत्री माननीय नामदार सतेज उर्फ बंटी पाटील, कोल्हापूरच्या महापौर माननीय सौभाग्यवती जयश्री सोनवणे, माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील, माननीय आमदार चंद्रदीप नरके, क्रीडाईचे संस्थापक अध्यक्ष संजीव कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडलं. पण हे सारं सुरळीत पार पाडण्यासाठी इच्छाशक्तीच्या जोडीला गरज असते ती प्रायोजकांची. अगदी सुरुवातीपासूनच दालनला प्रायोजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचं कारण म्हणजे विश्वास, पारदर्शी व्यवहार, लोकांमधली क्रीडाई आणि दालनची असलेली प्रतिमा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राहकांविषयी असणारा आदरभाव आणि जिव्हाळा. दालनच्या निमित्तानं अनेक उपक्रम राबवले गेले. उदाहरणार्थ निबंध स्पर्धा, ग्राहकांसाठी तसंच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिरं, कूपन स्पर्धा, लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसंच उत्कृष्ट स्टॉलधारक स्पर्धा घेऊन विजेत्यांना यथायोग्य बक्षिसं देऊनही गौरवण्यात आलं. इथे येणारा प्रत्येक जण निव्वळ दालन पाहायला येत नाही, तर लार्जर दॅन लाईफ अनुभव घ्यायला येतो, जो प्रत्येकाला फक्त इथंच अनुभवायला मिळतो.